राष्ट्रीय विशेष पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 28 जानेवारी 2018 रोजी जिल्ह्यातील सर्व तालुक्यात राबवण्यात येणार आहे. याबाबत नियोजन करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. जिल्ह्यातील 0 ते 5 वयोगटातील सर्व बालकांना विशेष पल्स पोलिओ लसीकरणाचा डोस देण्यासंदर्भात आरोग्य यंत्रणेनं योग्य नियोजन करावं. एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी विशेष प्रयत्न करावेत. पल्स पोलिओ मोहिमेविषयी जनतेमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आणि अपेक्षित लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचनाही प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांनी दिल्यात. जिल्ह्यात रविवारी 28 जानेवारी 2018 रोजी सकाळी 8 ते 5 या वेळेत लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. यासाठी ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र त्याचप्रमाणे शहरातील विविध भागात बूथ उभारण्यात येणार आहेत. बसस्थानक, घाटी रुग्णालय तसेच रेल्वे स्थानक इत्यादी ठिकाणी लसीकरणाची व्यवस्थेबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर GM गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी, रेल्वे अधिकारी, ST विभागातील कृष्णा मुंजाळ तसेच जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.